सर, तुम्ही थिएटर पण केलं आहे, सिनेमा पण केलं आहे, हिंदी पण केलं आहे, मराठी पण केलं आहे, सगळ्यात आवडीचं तुमचं कुठलं? सगळंच आहे माझ्या आवडीवर, कारण जे प्रत्येक मीडियाला त्याच्या पाठीमागे एक सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, एथिक्स आहेत, काही रूल्स आहेत, त्याची एक ब्युटी आहे. त्यामुळे मला सगळं आवडतं, मला कोणतीही एक गोष्ट आवडते असं नाही. आय लव फिल्म्स, आय लव थिएटर, आय लव टेलिव्हिजन अँड आय लव रेडिओ, आय लव ऑल थिंग्स. सर, ह्या तिन्ही मीडियम्समध्ये, वेदर इट इज मराठी, आपण जर सिरियल्सबद्दल बोललो, इट इज ॲट अ लोअर स्केल, म्हणजे जी पैसे, फायनान्शियल एन्व्हायरमेंट खूप कमी असते, पण वेन इट गोज टू हिंदी त्याचा ऑडियन्स पण खूप मोठा असतो आणि त्याचे कॉस्टिंग पण खूप मोठी असते. तुम्ही आता सिरियल्स केल्या आहेत हिंदीमध्ये, फिल्म्समध्ये पण काम केलं आहे, तिथनं तुम्हाला रिस्पॉन्स कसा होता? कॉस्टिंगमधला फरक एवढ्यासाठी आहे की ऑडियन्स मोठा आहे हिंदी करता, जो मराठी करता नाही आहे, त्यामुळे व्ह्युअरशिपमध्ये फरक पडतो, त्यामुळे ॲडव्हर्टिजमेंटमध्ये फरक पडतो, त्यामुळे टी आर पीत फरक पडतो, त्यामुळे पैशात फरक पडतो म्हणून. परंतु असं काही नाही आहे की पैसे कमी आहेत किंवा लिमिटेड टेरिटरी आहे म्हणून मराठीला काही अर्थ नाही, असं काही नाही आहे. आणि हिंदीत पैसे अधिक आहेत म्हणून हिंदी छान, फारच ग्रेट वगैरे असंही काही नाही आहे. दोन्हीकडे गुड्स अँड बॅड्स आहेत, दोन्हीकडे डोन्ट्स अँड डूज आहेत, दोन्ही ठिकाणी असंच आहे. हिंदी सिरियल, हिंदी सिनेमा असो किंवा मराठी सिरियल, मराठी सिनेमा असो, दोन्हीकडे हे सगळे गुणदोष सारखेच आहेत. सर, अगोदर मराठी फिल्म्स म्हणजे त्यांना कॉमेडी फिल्म्स असंच बघत, म्हणजे एकच जॉन्डर असं लोक विचार करत होते की मराठी फिल्म्स म्हणजे कॉमेडी फिल्म्स असंच आहेत म्हणून, पण हल्ली जे मराठी फिल्म्स येत आहेत वेगळ्या वेगळ्या विषयांवर येत आहेत, एक म्हणजे साधारण माणसावरच्या त्याच्या लाईफबद्दलवर येत आहेत, सो त्याच्याबद्दल तुमचं काय? त्याच्याबद्दल माझं चांगलं मत आहे. पूर्वी, एक 35 वर्षापूर्वी, पायातले चाळ, एक मुंडासं बांधलेला पाटील, एक मिशा वाढवलेला व्हिलन, त्याच्या हातात एक कुऱ्हाड आणि मग ते लावण्या, असा सिनेमा होत होता. त्याच्यानंतर थोडा काळ असा आला की ताई, माई, भाऊ, भाऊराया, तुळशी, वृंदावन, अंगण, कुंकू, हळद, सत्यनारायण पूजा असले सिनेमा यायला लागले. त्याच्यानंतर एकदम कॉमेडी यायला लागले. प्रत्येक गोष्टीचा माणसाला काही विशिष्ट काळानंतर कंटाळा यायला लागतो. या प्रत्येक सिनेमाचा हळूहळू काही काळाने लोकांना कंटाळा यायला लागला. त्यामुळे आता सध्या ती कॉमेडी जी होती ती हळूहळू कमी होत गेलेली, तरीही कॉमेडी या नावाखाली ज्या तऱ्हेचा मराठी सिनेमा तयार होतो तो होतो आहेच, त्याला एक विशिष्ट ऑडियन्सही आहे, तो असो. परंतु नवा सिनेमा जो मराठीतला आहे त्याच्यामध्ये आता विषयांचं गांभीर्य आलेलं आहे, वेगळेपण आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी विचार घेऊन येणारा सिनेमा आहे. काही दिवसांनी याचाही लोकांना कंटाळा येईल, मग पुन्हा ती माणसं तोडायला निघालेला तो विलन, तो पाटील आणि ती चाळ, हे पुन्हा येईल. असं सारखं चालत असतं, याच्यात काही फार मोठे बदल होत नसतात. सर, तुम्ही आजपर्यंत खूप भूमिका केल्या आहेत, त्या सगळ्या भूमिकांमधली तुमच्या एकदम मनात जवळची कुठली भूमिका होती? थिएटरमध्ये बॅरिस्टर म्हणून एक नाटक मी गेलो होतो, थिएटरमध्ये तेंडुलकरांचं कमला म्हणून मी केलं होतं, थिएटरमध्ये नकळत साधे घडले ज्याबद्दल तू आत्ता चर्चा केलीस ती एक भूमिका आहे. फार मोठ्या भूमिका, फार अगदी भयानक अवघड वगैरे असं नाही मला काही मिळालं. बॅरिस्टर ही एक एक्सेप्शन, बॅरिस्टर फारच अवघड होतं. आय लव्ह इट.
फिल्म्समध्ये अशा खूप अवघड वगैरे भूमिका नाही मला मिळाल्या, कधीच नाही मिळाल्या. पण ज्या मिळाल्या त्यात मला आवडलेल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सौ झूट एक सच, मी आणि मामुटी अशी एक फिल्म होती, गफला नावाची एक फिल्म होती, दिल्लीचे काही ॲक्टर्स NFDC चे, नंतर पुण्याचे FTIचे आणि मी, ती एक फिल्म मी केली होती. आत्ता मी एक दोन फिल्म्स करतो आहे, त्या वेगळ्या फिल्म्स आहेत. सुमित्राताईची आत्ता एक फिल्म मी केली आहे ज्याचा आज संध्याकाळी कला अकादमी गोवाला प्रीमियर आहे, खूप छान फिल्म आहे. सुमित्राताईचीच मी नितळ नावाची फिल्म मागे केली होती, त्याच्या आधी तिची मी जिंदगी जिंदाबाद ती केली होती, ज्याच्यात मी ओमपुरी अमुक तमुक आम्ही सगळे होतो. राम गोपाल वर्माची कदाचित मी एक फिल्म करेन आता, मी आणि पाटेकर नाना. आणि अशा काही 3-4 फिल्म्स आहेत त्यात माझ्या. सर, आम्ही असं म्हणतो की मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही आहे, पण खरं तर बघायला गेलं तर गोव्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना मराठी कळते, दे वॉन्ट टू सी मराठी फिल्म्स, त्यांना बघायचे आहेत. पण कसं तरी हे मराठी फिल्म्स गोव्यामध्ये नाही आहेत, लोकांना बघायला नाही मिळत, DVDs पण कदाचित अवेलेबल नसतात, त्यामुळे त्यांना पायरेटेड DVDs घेऊन बघावं लागतं, कारण आय वॉन्ट टू सी द मूवीज. सो त्याच्याबद्दल तुमचं काय? पायरेटेड DVDs बघून म्हणजे आता इलाज नाही म्हणून ते घेतात, परंतु मराठी सिनेमा गोव्यामध्ये येत नाही तर गोवा सरकार याकरता काय करू शकेल? थिएटर उपलब्ध करू शकेल का? त्याला काही सबसिडी असेल का? टॅक्सेशन फार आहे म्हणून ते येत नाहीत? अशा अनेक गोष्टी आहेत. पण गोवा सरकारने जर काही हे केलं, कारण गोवा आणि कोकण, गोवा आणि महाराष्ट्र इथली जी भाषा आहे ती एकमेकाची, ती मावशी आणि आई अशी हे आहेत. गोवा सरकारने जर असं काही हे केलं की मराठी चित्रपटांना इथे रिलीज जर त्यांनी केला, शूटिंग गेलं गोव्यात, शूटिंग गेलं गोव्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती ते प्रॉब्लेम्स घेऊन शूटिंग गेलं, प्रॉब्लेम्स म्हणजे पॉलिटिकल वगैरे नाही म्हणत आहे, इश्यूज, सोशल इश्यूज, चाइल्ड लेबर आहे तुमच्या, हां मायग्रेट, अनेक अनेक हे आहेत. तर अशी जर फिल्म कोकणी आणि मराठी अशा दोन्हीमध्ये केली तर गोवा गव्हर्नमेंटने काही अनुदान दिलं तर बरं होईल असं मला वाटतं. आता तुम थिएटर मिळणं गोव्यामध्ये, थिएटर मिळणं ह्याच्याबद्दल जर गोवा गव्हर्नमेंटने काही मदत केली की बाबा मराठी फिल्म लागली त्यांना दिलं 1-4 आठवडे थिएटर लागेल किंवा आठवड्याभर दिले तिन्ही खेळ तर काहीतरी होऊ शकेल, असं काहीतरी करता येईल. सर, इन फ्युचर आम्ही आता तुम्हाला कुठल्या प्रोजेक्ट्सवर बघू? फ्युचर प्रोजेक्ट्स काय? आता आज संध्याकाळी तू सिनेमा बघ माझा, फार चांगला सिनेमा आहे, फारच चांगला सिनेमा आहे की अण्णा हजारे सारखा मनुष्य जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आपण देशातले सगळे सामान्य माणसं काय करतो? तो फक्त TV बघतो का? अण्णा हजारेंचं काय चाललं आहे ते काही मनात विचार करतो? त्याच्यावरती सिनेमा आहे, चांगला सिनेमा. थँक्स अ लॉट सर आमच्याशी बोलल्याबद्दल. When Three Idiots came, when we were shooting, did you ever think that it's going to be such a big hit and you will be acclaimed so much? I knew that it was going to be popular because Aamir Khan was in it, but I did not think that I would be popular. I thought maybe, hopefully I'll get one more film, some small role, maybe they'll let me get. But no, people just went crazy. They just went crazy. But you know, a lot of the people knew on set, a lot of the makeup artists said, aapko award milega, aapko award milega, you know. So it was nice. Even Raju said, you know, he said, people will call you Chatur from now on. For the next 10 years, you'll never get away from Chatur. You'll just be Chatur only. And you'll have to wear a burqa to go outside. You know, these things. And in a way, I mean, they're right. You know, people very much remember. A lot of people, I've done 4 or 5 more films, but people have seen Three Idiots. Everybody has seen that film. You have a relation with Goa people. Before Three Idiots, people didn't know who Omi Vaidya was. Yeah. But after Three Idiots, suddenly everybody says, you know, he's a Goan. Yeah. So how does it feel being, you know, you are being made part of your home?
it feels good to me, but I feel like it's good, better for Goans, because I feel like Goa is a very small place. People in Goa don't really get a chance to get up there. You know, there's so many Punjabis and Gujaratis in the entertainment field. So for someone, even Goan ancestry, to really make a mark like Frida or like me, it brings pride to people in Goa, and it really inspires them to think, maybe I can do it. And I really want them to do it, because Goan people are awesome. They're so great, and I feel like they could come up if they just believed in themselves. When you come down to Goa, you've been coming down to Goa. I think recently, at least, people have been knowing that Umi has come down to Goa. Yeah. How does it feel? What is the response of the people? It's very warm. It's almost as if extended family are all around me. So everybody's my friend, and everybody wants to just hang out. And in other places in India, they want photos and they want to be, or they want to hold, and they want you to be on Facebook. But people here just want to say hi. They're just relaxed. Some of them don't even watch movies, which is even great, you know, because they're just nice for being nice, you know. They just are nice people. Even when I just came from the airport, I could just feel everything has gotten much more relaxed here. I'm not looking at my phone anymore. I feel like just not doing anything and just relaxing and being in the moment. And I feel like Goans really live in the moment, you know, and that's a thing that people don't do anymore, and it's very valuable.